हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस. आपला गणपती हा 1.5 दिवसाचा असतो. गावात खूप कमी गणपती आहेत 1.5 दिवसाचे. बाकीचे जे गणपती आहेत ते गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी विसर्जन होतात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये 1.5 दिवसाचे आणि गौरी गणपती विसर्जनाचे दोन्ही व्हिडिओ मिक्स बघायला मिळणार आहेत. आरती आणि उत्तर पूजा झाल्यानंतर गणपती दरवाजासमोर रांगोळी काढून त्यावर ठेवला जातो. त्यानंतर पाया वगैरे पडून गावातील बाकी गणपती येण्याची वाट बघितली जाते. दरवर्षीप्रमाणे एका लाईनमध्ये सर्व गणपती नदीवर विसर्जनासाठी जातात. गणपती बाप्पा बोलिया, मंगल मूर्ती बोलिया, गणपती बाप्पा बोलिया, मंगल मूर्ती बोलिया, गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला, गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला, मोर्या मंगल मूर्ती मोर्या. मोर्या जय मोर्या 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 मूर्ती मोर्या. पुढच्या वर्षी लवकर्या गणपतीचा जय जयकार. ये इसको वजन ये छोड़ दिया ना आगे जाके. मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. नदीवर पोहोचल्यानंतर सर्व गणपती एका लाईन मध्ये ठेवले जातात. पूजा केली जाते, त्यानंतर आरती होते. Thank you.
गणपती बाप्पा गणपती उत्सवाला शहरातून चाकरमणी कोकणात येतात. कोणाचं हातावरचं पोट असतं, कोणाचा बॉस सुट्टी देत नाही, कोणाचे तिकीट कन्फर्म होत नाही. या सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन कोकणी माणूस ट्रेन, बस, बाईक, रिक्षाने कोकणात पोहोचतो. सर्वजण गणपतीचा हा सण थाटामाटात साजरा करतात. पूर्ण गावात प्रसन्न वातावरण असते. गणपतीचे ते दिवस कधी निघून जातात हे समजत पण नाही. आणि शेवटचा दिवस येतो तो म्हणजे विसर्जनाचा. सगळ्यांचीच मनं भरून येतात, मखर खाली होतात, गावात परत शांतता पसरते. आणि आता चालू होती 365 दिवसांची उलटी मोजणी. आतुरता आगमनाची, बाप्पा तुझ्या घरी येण्याची 365 दिवस बाकी. विसर्जन झालं, गणपती आपण जाऊया आता घरी.